पूर्णाई तुमचं मन खूप मोठं आहे हो, आणि आम्हा सगळ्यांना माहिती की अर्जुन दादांवर तुमचा किती जीव आहे। मी तुमच्या समोर हात जोडते पण अर्जुन दादांना घरात येऊ दे ना पूर्णाई प्लीज। मी अर्जुन लाडवलंच नाहीये, त्याने खुशाल घरात यावं पण फक्त त्याने, बाकी कुणालाही इथे प्रवेश नाही। हे माझ्या नवऱ्याने बांधलेलं घर आहे, धर्मशाळा नाही, कुणीही यावं। ते रस्त्यावरच्या कोणी, इथे काही दान धर्म चालू नाहीये की लोक हात पसरवून घरात यायला लागली। अस्मिताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस म्हणून तू काही बोलशील मी ऐकून घेईन असं समजू नकोस। आणि पूर्णाजी हे घर माझ्या आजोबांनी बांधलंय, म्हणजे त्यांचा नातू म्हणून या घरावर माझाही हक्क आहे आणि सायलीचा पण। बघा तुमचा लेख आता इथे वकिली भाषा बोलायला लागलाय। पूर्णाई माझं एवढंच ऐका, नवीन सुनेला असं दारात उभं नका करू। विमल उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस, जी काही चर्चा चालली आहे ना ती घरच्या माणसांमध्ये चालू आहे, तू नोकर आहेस हे विसरू नकोस। अस्मिता नाही पूर्णाई, अस्मिताताई बरोबरच बोललेत पण मी खाल्लेल्या मिठाला जागूनच म्हणते की घरात हा वाद वाढायला नको। फक्त पगारासाठी मी या घरात काम नाही करत आहे पूर्णाई, हसत खेळत घर मला माझं वाटत म्हणून मी इथे राहते। आणि हसण्याला कोणाची नजर लागू नये इतकंच। पूर्णाजी प्लीज प्लीज अशी गप्प राहू नकोस ना, सांग ना दादा आत आला तर चालेल ना। बस झालं अश्विन, हा प्रश्न खूप वेळा विचारलाय, आता कोणाला आवडू दे नाही तर नको आवडू दे। मी माझ्या बायकोला घेऊन घरात येतोय। थांबा, म्हणजे नवीन सुनेला असंच घरात आणायचं नसतं, आपल्या पूर्णाईलाही पटणार नाही ते। नवीन सुनेच्या रीतीप्रमाणे सगळ्या विधी व्हायला पाहिजेत, आपल्या सुभेदाराच्या घरात सगळ्या रीती पाळल्या जातात हे मला पूर्णाईने शिकवलंय। पूर्णाई सायलीताईंचा गृहप्रवेश करायचा ना, अशी रीज आपल्या घरात असेल तर ती सायलीसाठी नक्कीच होईल। विमला हा गृहप्रवेशाचा विधी काय असतो? एक काम कर विमला, जे जे लागत असेल ते तू घेऊन ये। माझ्या बायकोच्या गृहप्रवेशाचा विधी जर बाकी कोणी करणार नसेल तर तो मी करेन। पण सायली आपल्या घरात सुनेच्या मानानेच येईल, जा। माझा तरी विचार कर, तुम्ही
तन्वी 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 खाली 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 काय 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 करायला निघाले होतेस तू? तुझ्या मागे माझं काय झालं असत? विचार तरी करायचा का? मला नाही जगायचं बाबा, मला जाऊ द्या. तन्वी गप्प बस, यासला अभद्र काहीतरी बोलू नकोस. का वाचलं तुम्ही मला? माझ्या आयुष्यात आता काही उरलं नाहीये. अर्जुन नाही तर काही नाही. असं कसं म्हणते? आम्ही आहोत ना सगळे. तू किती वर्षाने मला भेटलीस, पण मला असं मध्येच एकट्यानं सोडून जाण्याचा विचार कसा करू शकतेस? किती एकटा पडलोस तुम्ही याचा विचार तरी केलास? अगं त्या अर्जुनने लग्न केलं म्हणून तू काय जीव द्यायला निघालीस? इतकं महत्व नको देऊस त्याला, गेला खड्ड्यात. नाही राकेश, माझा श्वास आहे, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. अरुण खचून नाही चालायच. तू माझी मुलगी आहेस ना, रविराज किल्लेदाराची मुलगी आहेस तू. तू खंबीरपणे उभं राहायला पाहिजेस. कुठून आणू मी हा खंबीरपणा? अर्जुन आणि साहिली दारात उभे होते, तो क्षण मी कसा विसरू? किती स्वप्न बघितली होती. आता या क्षणाला अर्जुनच्या नावाची अंगठी माझ्या हातात हवी होती. ते तर झालंच नाही, म्हणून त्या साहिलीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आलं. बाबा कस सहन करू मी? बाबा कस सहन करू? म्हणून काय जीव द्यायला निघालीस तू? तन्वी अगं, आज तुला काही झालं असतं तर तुझ्या बाबांचाही जीव गेला असता, आणि आम्ही तरी कसे जगू शकलो असतो ग? आज फक्त माझा अपमान नाही झालाय, माझ्या बाबांचा सुद्धा अपमान झालाय. तुम्हाला दिलेलं वचन पाळलं नाही गेलं बाबा, उलट तुम्हाला तिथून खाली मान घालून निघावं लागलं. हे मी कसं विसरू बाबा, सांगा ना कसं विसरू? विसरूही नकोस. मीही नाही विसरणार.